जय सेवा जय बिरसा जय आदिवासी जय जोहार जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपण नेहमीच म्हणतो एक तीर एक कमान सब आदिवासी एक समान अशा या आमच्या आदिवासी समाजाला आज अतिशय मनापासून मी शुभेच्छा देतो जगभरामध्ये हा दिवस मूलनिवासी दिवस म्हणून मनवला जातो आपल्या देशाचे मूल निवासी आमचे आदिवासी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाची संस्कृती या देशाची जल जमीन आणि जंगल हे वाचवण्याचं काम केलं आहे आणि म्हणूनच अशा या सगळ्या मूलनिवासी असलेल्या आदिवासींना नमन करण्याकरता आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्याचा उल्लेख झाला आज ऑगस्ट क्रांती दिन देखील आहे आणि आपल्याला कल्पना आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त उठाव हे आदिवासी क्रांतिकारकांनी या ठिकाणी केले देशामध्ये आपल्या चंद्रपूरचे बाबूराव शेळमाके असतील की ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये त्या ठिकाणी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि अक्षरशः त्या काळामध्ये जळीस्थळी काष्टीपाषाणी इंग्रजांना बाबूराव शेडमाकेच त्या ठिकाणी दिसायचे एक प्रकारे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा झेंडा हा बाबूराव शेडमाकेंनी त्या काळामध्ये लावला आणि देशाकरता त्यांना जेव्हा फाशी देण्यात आलं त्यावेळी एक प्रकारे शहीद म्हणून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली असे बाबूराव शेणमाखी असतील किंवा आपल्या सर्वांना ज्यांनी प्रेरणा दिली ते भगवान बिरसा मुंडा असतील की ज्यांनी इंग्रजी राज्याच्या विरुद्ध ज्यावेळी इंग्रजांनी उभे केलेले सावकार हे आदिवासींना जल जमीन आणि जंगलापासून वंचित करत होते सावकारी अंमल वाढला होता अशा काळामध्ये अतिशय तरुण वयामध्ये भगवान बिरसा मुंडांनी त्या ठिकाणी एक अशी लढाई उभी केली आणि त्यातून जल जमीन आणि जंगलावर पुन्हा एकदा आदिवासींचा हक्क प्रस्थापित केला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं अवघे पंचवीस वर्ष जगलेले त्या ठिकाणी बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थानं भगवान बिरसा मुंडा झाले आणि त्यामुळे आपल्याकरता ते त्या अत्यंत या ठिकाणी वंदनीय आहे आणि जसं आज आपण जागतिक मूलनिवासी जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो तसंच आपल्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सांगितलं की पंधरा नोव्हेंबर जो बिरसा मुंडा यांची जयंती आहे तो आपण खऱ्या अर्थानं भारतामध्ये जनजाती गौरव दिवस म्हणून या ठिकाणी मनवतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यापासनं प्रेरणा घेण्याचं काम देखील आपण करतो खरं म्हणजे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी राजांची एक फार मोठी परंपरा राहिली आहे जव्हारचे राजे असतील किंवा इकडे गोंड राजे असतील की ज्या राजांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या गोंड राजांच्या साम्राज्यामध्ये ज्या प्रकारचं सा राजशासन आपण बघितलं ज्या प्रकारचे चिरेबंदी किल्ले आपण बघितले ज्या प्रकारचं जलव्यवस्थापन आपण बघितलं या सगळ्या गोष्टी अतिशय आपल्या सर्वांना आश्चर्य वाटावं अशा प्रकारच्या नियोजनबद्ध अशा प्रकारच्या या व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं होत असताना निसर्गाची पूजा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं या आमच्या आदिवासी राजांनी जे काम केलं आहे आज खरं म्हणजे आपली जंगलं आपण बघतोय ती केवळ आणि केवळ आमच्या आदिवासी समाजामुळे आणि या आदिवासी राजांच्यामुळे आपण बघू शकतो आहे आणि म्हणून त्यांचे खऱ्या अर्थानं आपण मनापासून आभार मानले पाहिजेत